हॅलो फ्रेंड्स, मी शीतल पाटील. मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी खूप सुंदर असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फोरटक्स ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत. तर तो 42 साईजचा असेल आणि इथे आपण ब्लाऊजवरून फक्त काही मोजकेच मापे घ्यायचे आहेत. बाकी सर्व कटिंग आपल्या पद्धतीने करायचे आहे, कारण की हा ब्लाऊज खूप दिवसाचा आहे त्यांचा. तर मी ह्या मापानुसार नाही करणार, मोजकेच मापे घेणार आहे. ह्याच्यावरती जी माप मी अंगावरती घेतलं नव्हतं ते आता इथे आपण ब्लाऊजवरती माप घेऊन बघितलं तर 14 आलेलं होतं. तर मी इथे काय करणार, 14 एक इंच प्लस करणार आहे आणि त्याच्या आधी जे पण असतं आपलं एक्स्ट्रा निघत असेल ते पहिल्यांदा आपण इथे कट करून घ्या किंवा लाईन मारून घ्या, जेणेकरून तुम्ही ते नंतर कट करू शकाल. एक्स्ट्रा कपडा कोणताही असेल तो घ्यायचा नाही आपण. आता इथे मी 14 एक इंच प्लस केलं पूर्ण उंची. तुमची काहीही असू शकते, 12, 13, 14, 15 जे पण असेल ते इथे घ्या आणि त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करा अशा पद्धतीने. आता इथे आपण शोल्डर घ्यायचं आहे. शोल्डर आपण 6 इंच घेणार आहोत 42 साईजसाठी. तर भरपूर जणांचे प्रश्न असतात की हे शोल्डर पडणार नाही का, हे शोल्डर लहान होणार नाही का, किंवा हे शोल्डर मोठं होणार नाही का. तर ते सगळ्या प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला सांगते आजच्या व्हिडिओमध्ये. तर इथे विड्थ जी आहे ती मी 2.5 घेतली आणि आर्महोल जो आहे तो मी इथे 7 इंच घेणार आहे. ठीक आहे, इथे हे झालं. आता इथे 1/2 इंच मी बाहेरच्या साईडला घेतलं. कशासाठी, मागच्या जो बॅक साईडची आपण कटिंग करत आहोत ना, तर बॅक साईडचा आर्महोल घेण्यासाठी मी 1/2 इंच बाहेरच्या साईडला घेतलेला आहे, लक्षात घ्या. कारण भरपूर साऱ्या व्हिडिओमध्ये आपण आतल्या बाजूला घेतो, तर आपण 42 साईजसाठी बाहेरच्या साईडला घेतलेलं आहे. आणि खालच्या साईडला इथे आपली बॅक पट्टी जी असते ना कमरेची, ती जेवढी उंचीला असेल त्याच्यामध्ये 1/2 इंच प्लस करा किंवा 1 इंच प्लस करा आणि तेवढी पट्टी घ्या ती. आणि तुम्हाला जो नेका आवडत असेल तो इथे ड्रॉ करून घ्या. इथे गोल का म्हणजे गोलसर आहे त्यांचा नेक, तर इथे मी गोल घेते. आणि इथे आपण काय करायचं आहे, 42 घ्यायचा जो येतो 10.5 आणि त्याच्यामध्ये आपण 1.5 इंच प्लस करायचा आहे. ठीक आहे, आणि इथे आर्महोल आपण ड्रॉ करून घेतला. आता वेस्ट राऊंडला पण तसंच करायचं. वेस्ट राऊंड म्हणजे कमरेचा राऊंड 36 आहे, तर त्याचा 14 येतो. त्याच्यामध्ये आपण 1 इंच प्लस केलेला आहे आणि नेहमीप्रमाणे पुढे 1.5 इंच प्लस केलेला आहे. आता इथे आपण लाईन मारून घेऊयात, जेणेकरून फिटिंग करताना तुम्ही डायरेक्ट ह्या लाईनवरून फिटिंग केली तरी चालेल, मापेने न घेता तरी पण एकदा म्हणजे कन्फर्म करून घ्यायचं. लग बाय चान्स एकांदवर चुकीचं पण होऊ शकतं, 1/2 इंच इकडे तिकडे. तर इथे मिडल टक्स असा घेतलेला आहे आपण अशा प्रकारे, आणि उंची ही 5 इंच याची घेतलेली आहे. 5 इंच उंची घेऊन खालच्या बाजूला जो आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतला होता तो इथे कवर केलेला आहे. आणि ही तिरकी लाईन जी आपण मारत असतो ते तुमच्यावरती आहे. भरपूर प्रश्न असतात की ती तिरकी लाईन घेतली पाहिजेल का किंवा काही, तर ते तुमच्यावरती आहे. कारण की भरपूर जणांच्या कस्टमरचे म्हणजे असे म्हणजे डिमांड असतात की आम्हाला जी साईडची फिटिंगची उंची आहे ती जशी आम्ही मापाला दिलेल्या ब्लाऊजची आहे तशीच हवी. जर तुमची ती कमी येत असेल तर तुम्ही नका घेऊ, आणि व्यवस्थित येत असेल तर तुम्ही तिथे घेऊ शकता. तर आता इथे बघा, आता इथे मी काय करणार आहे, फ्रंट साईडची कटिंग करणार आहे. तर इथे थोडंसं लक्ष द्या जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त कळेल. तर आता इथे जसं आहे तसं आपण इथे आता मार्किंग करून घ्यायची आहे. आणि तुम्हाला इथे दिसत असेल किनारी सोडून थोडंसं आतल्या अंतरला मी घेतलेलं म्हणजे आतमध्ये सरकून घेतलेलं आहे, जेणेकरून मी 1/2 इंच किंवा 1 सेंटीमीटर इतकं सोडेन स्टिचिंगसाठी जिथे आपण हुकपट्टी लावणार आहोत त्यासाठी. तुम्हाला दाखवते मी आता हे सर्व मार्किंग करून आपण घेतलं. तर आता इथे काय करायचं, ही जी मागची उंची होती ना, मागच्या उंचीमध्ये आपण काय केलेलं, 14 1 इंच प्लस केला होता. तर त्याच्यामध्ये खाली आता इथे 2 इंच प्लस करायचं, म्हणजे टोटल किती झालं आपलं पूर्ण उंचीमध्ये, ती आपण 3 इंच प्लस केलेलं आहे. पूर्ण उंची 14 होती, त्याच्यामध्ये आपण 3 इंच प्लस केलं. आता इथे 1/2 इंच हे अशा प्रकारे आपण सोडलं होतं ना ते असं घ्यायचं आहे. आणि किनारी जी असते ती घेऊ नका, ती कट करून टाकायची. आता इथे आतला आर्महोल जो आपला राहिला होता फ्रंटचा, तो आपण इथे व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचा आहे. तुम्हाला जर आर्महोल काढता येत नसेल तर फ्रेंच कर्व मिळतं, तर ते घ्या विकत, 20-25 रुपयाला भेटेल सहजच, तर ते तुम्हाला खूपच उपयोगी पडेल. तर आता इथे बघा, आपण फ्रंट नेक जो आहे तो आपण व्यवस्थित असा कट टू कट ठेवून घ्यायचा आहे. मी वरती शोल्डर जे मार्किंग आहे म्हणजे शोल्डर पण घेतलेलं आहे, मार्जिन शोल्डरचं.
आता इथे फ्रंटला खालच्या बाजूला काय करायचं, गळा घेताना पावणे तीन वरती घेतलेला आहे मार्किंग, वरती अडीच घेतलं तर खाली एक पॉईंट एक्स्ट्रा घ्यायचं पावणे तीन वरती, आणि बॅक साईडला कटिंग करताना गोल गळा असेल तर बोलते अडीच वरती घ्यायचं आणि खालच्या बाजूला तीन घ्यायचं, आणि जर तुम्ही पॅच वगैरे लावत असाल तर तुम्ही साडेतीन घेऊ शकता खालच्या बाजूला। तर हे बघा मी एक्स्ट्रा जे आपलं स्टिचिंग मार्जिन असणार ते सोडून खालच्या बाजूला मी माप घेणार आहे। तर योगपट्टी आपली किती आहे ते पहिल्यांदा बघायचं आपण। तर योगपट्टी इथे जी पण असेल ती आपण इथे वजा करायची आहे। तर इथे योगपट्टी ही साधारण 2.25 आहे, तर 2.25 मी इथे म्हणजे वजा करते, तुम्हाला दिसतंय इथे 2.25 वरती मी मार्जिन सोडून वजा केलेला आहे, आणि खाली आपली 14 उंची होती ते 1/2 इंच जे आपण एक्स्ट्रा घेतलं ते आपलं स्टिचिंग मार्जिन असेल। ठीक आहे, खाली आपण योगपट्टी जोडणार ना त्यासाठी लक्षात असू दे, आपण वरती मार्जिन सोडले खाली पण आपण वरची मार्जिन जी आहे ती प्लस करून घेतलेली आहे। आता इथे टक्स पॉईंट घ्यायचा जो येतो आपला इथे 11.5 वरती, 11.5 वरती घेतला आणि इथून आपलं हुक साईडून आपण 4 वरती घेतलं, आणि खालच्या बाजूला आपण 1 इंच जे आपण वाढवलं होतं ना एक्स्ट्रा, म्हणजे आपण फ्रंटला किती वाढवतो पूर्ण उंचीमध्ये 2 वाढवतो, तर आपण इथे 3 वाढवले होते, ते 1 इंच इथे कवर झाले। 1 इंच आपलं पफसाठी आहे, छानसा असा म्हणजे आपला फोरटक्सला पफ येण्यासाठी आहे, तर तो आपल्या हाईटमध्ये मोजायचा नाही। आता जिथे आपण टक्स पॉईंट घेतला बरोबर त्याच्यावरतीच 1 इंच वरती घ्यायचं, आणि तिथून 2-2 इंचाच्या अंतरावरती किंवा 1.5-2 इंचाच्या अंतरावरती असे डॉट घ्यायचे। ठीक आहे, 2-2 परफेक्ट आहे, आणि इथे आपण 1/2-1/2 इंचावरती असे म्हणजे टक्सची विड्थ जी आहे ती घ्यायची आहे। या बाजूला पण सेम, आणि इथे तुम्ही थोडंसं खाली तिरकं जल जसं असतं फिटिंगचा टक्स तसा पण घेऊ शकता, मी इथे सरळ घेतलेला आहे। आणि जो आपला आर्महोलमध्ये कट होणार ना, आर्महोल जो आपला तिकडच्या टक्समध्ये कट होणार तो मी थोडासा एक्स्ट्रा त्या साईडला घेतला, म्हणजे 1/2 इंच। आता इथे आर्महोलच्या जागेला जो टक्स असतो तो घ्यायचा आहे आपण। ठीक आहे, तर हा मिडल म्हणजे जो खालचा बरोबर त्याच्या टक्स आहे तिथून मी बरोबर 2 इंचाच्या अंतरावरती आर्महोलच्या साईडचा घेते, आणि तो पण मी 1/2 इंचाचाच घेणार आहे, म्हणजे पूर्ण 1/2 इंच। आणि इथे लक्षात असू दे हा अर्धा आपण घेतलेला आहे। मी इथं मुद्दाम तुम्हाला म्हणजे थोडं कमी कमी घेऊन दाखवलेलं आहे, कारण की मी स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे की जर बॅक साईड फ्रंट साईड किंवा आर्म होल कमी जास्त होत असतील तर काय करायचं असतं। भरपूर जणांचे प्रश्न असतात, फुगा येतो आहे किंवा कमरेच्या साईडला फिटिंगमध्ये प्रॉब्लेम होते, तर त्यांचं सांगेन मी स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये। तर इथे बघा जे 1 इंच एक्स्ट्रा वाढवलं होतं तिथून आपण अशी मार्किंग करून घेतली, तर हे आता आपण पकडायचं नाही, जे 1 इंच आपण टक्ससाठी वाढवलेलं होतं ते। आता खाली योगपट्टीसाठी येऊयात आपण, तर खाली सेम घ्यायचा आहे कमरेचा 14 जो 9 येतो आणि त्यामध्ये 1.5 इंच प्लस करायचा आहे। ठीक आहे, इथे 1 इंच प्लस करायचं नाही, कारण आपला इथे टक्स वगैरे काही नसतो, त्यासाठी मला प्रश्न आला होता हा। तर इथे आपला टक्स वगैरे आपण कुठे दाबणार इथे 1 इंच एक्स्ट्रा घेऊन, कुठेच नाही ना, तर ते 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं नाही। आणि जे हुक साईडला लागतं 1/2 इंच ते आपण ऑलरेडी घेतलेलंच आहे। आता इथे काय करायचं आहे, ही जी लाईन आहे लक्षात असू द्या, आता इथे थोडंसं कन्फ्यूज व्हायला होईल तुम्हाला, थोडंसं काळजी घ्यायचं। आणि इथे एक छोटंसं राहिलं होतं की मी टक्सची विड्थ नव्हती सांगितली तुम्हाला, तर इथे मी असं म्हणजे 1 इंच आणि 1/2 पॉईंट, ठीक आहे, 1 इंच आणि 1/2 पॉईंट, म्हणजे 1 इंचाच्या पुढे एक रेष छोटी असते ना ती, तेवढंच मी इथं माप घेतलेलं आहे। जर तुम्हाला कळालं नाही तर तुम्ही 1-1 इंचावरती घ्या रुंदी। ठीक आहे, आता इथे बघा मी ह्या प्रकारे असा आकार देते, आणि हा जो आकार आहे तो आपण पुढे नंतर देऊया, हे सगळं म्हणजे कळेल तुम्हाला आता पुढे। आता इथे 1/2 गेलं इथे 1/2 गेलं, इथे 1/2 जातो आपला, आणि वरती शोल्डरला इथे 1/2 जातो, 4 ठिकाणी 1/2 इंच गेलं, म्हणजे 2 इंच आपले कट झाले। तुम्हाला इथे दाखवते बघा, ह्या टक्सपासून ह्या टक्समध्ये जे मधला आपण मी का गॅप ठेवला ते आपलं डबलं जाणार त्यासाठी, तर इथे आपलं 14 इंच परफेक्ट येत आहे। ठीक आहे, तुम्हाला कळालं असेल आपण कसं घेतलं काय केलं ते। पुन्हा बघा तुम्ही हवं तर बॅकला जाऊन, म्हणजे जसं स्किप करत बघता तसं बॅकला जाऊन पुन्हा स्किप करत बघा। आता इथे 1/2 इंच आपण घेणार होतोत ना, हे जर तुम्ही घेणार असाल तर इथे बघा हे 1/2 गेले योगपट्टीतले, आणि हे 1/2 इंच आहे ते सोडा, आणि त्याच्यावरती आपलं 1/2 इंच जे म्हणजे बॅक साईडचं आहे वरती कट होईल, आणि हे 1/2 इंच सोडून ही एक हा एक डॉट। आता इथे टक्स पॉईंटकडे बघा, व्यवस्थित घेतलेलं आहे जसं मी घेते तसंच,
आणि इथे आपलं परफेक्ट आलेलं आहे. फक्त न कळत असं आपल्याला थोडंसं खालच्या साईडला वाढवावं लागेल. नाही वाढवलं तरी चालेल, कारण की ते व्यवस्थित बसणार, काहीसुद्धा प्रॉब्लेम होणार नाही. सांगते तुम्हाला पुन्हा, कारण की नाही होत प्रॉब्लेम अजिबात. एखादा पॉईंट जर कमी जास्त असेल तो ॲडजस्ट करता येतो, तरी पण मी तुम्हाला इथे घेऊन दाखवत आहे. कारण की मी हा जो पॉईंट आहे तो मी खाली योगपट्टीमध्ये कवर करणार आहे, तुम्हाला दाखवते पुढे. तर इथून जो आला तो मी असा कवर केला. तुम्ही असं करू शकता किंवा वरच्या लाईनपासूनच खाली योगपट्टीला कवर करू शकता अशा पद्धतीने, ठीक आहे. दोघांपैकी तुम्ही कोणतंही वापरा, मला वाटतं दुसरी पद्धत बेस्ट आहे. वरतून खाली व्यवस्थित असं घ्या, कारण की एकदम नकळत असा अर्धा पॉईंट इतकंच फरक पडतो. जास्त फरक म्हणजे जास्त पडत नाही फरक, त्याचं काय एवढं म्हणजे हे नाही. फक्त हे झालं जे तुम्ही, मी हे कशासाठी दाखवलं, तुम्ही म्हणता ना फिटिंगची साईड कमी जास्त होते, म्हणजे मागची आणि पुढची जॉईंट करताना, त्यासाठी तुम्हाला हे मी दाखवलेलं आहे, ठीक आहे. तर मी तुम्हाला स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये पण काही छोट्या छोट्या गोष्टी सांगणार आहे, तर तुम्ही तोही व्हिडिओ बघा. मी उद्या अपलोड करेन तो. आता इथे बघा, मी पुन्हा एकदा तुम्हाला माप घेऊन दाखवते. जे मार्जिन आपले एक्स्ट्रा आहेत ते कट करून इथे बघा, बरोबर आपली 14 इंची येते. इथे कुठेही तुम्हाला म्हणजे भरपूर जे नवीन शिकतात त्यांना प्रश्न पडत असतात, आणि पडणं साहजिकच आहे. नवीन नवीन जेव्हा आपण शिकत असतो तेव्हा त्यांना येत असतात तसले प्रश्न. तर काही हरकत नाही, तुमच्या त्या प्रश्नांची उत्तरं द्यायला मी आहे इथे. तर मी ते जेवढं मला समजून सांगता येईल तेवढं मी समजून सांगणार तुम्हाला. आणि आर्महोलच्या साईडला, खालच्या साईडला जे आपण 1/2 इंच कट करतो, ते आपण नंतर फ्रंट बॅक व्यवस्थित जेव्हा स्टिच करतो त्यावेळेला एकावर एक ठेवून आपण ते कट करू, ठीक आहे. जर मला म्हणजे वाटलं की ते कट केलं पाहिजे तर मी तिथे कट करणार, तुम्हाला कळेलच ते आपल्या स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये. तर हे आपण जसं मी कट केलं ते लक्ष द्या, व्यवस्थित कट करा. या पद्धतीने योगपट्टी व्यवस्थित कट करून घ्या. इथे आता आपल्याला कुठे काही मार्जिन वगैरे काही वाढवायची गरज लागणार नाही. हे आपलं फायनल कटिंग आहे. तुम्हाला हवं असल्यास मी एखाद्या म्हणजे पेपरवरती पेपर कटिंग पण दाखवेन. जर तसं तुम्हाला हवं असेल तर सांगा, तर पेपर कटिंगवरती पण बघू. आता इथे तुम्ही बघू शकता अस्तर आपल्याला कमी पडलेलं आहे, तर मी ते जॉईंट करणार. तर तुम्हाला इथे तुकडे तुकडे जोडून शिकवणं बरोबर नाही वाटत, तर त्यासाठी मी काय करणार, तुम्हाला हे मेन फॅब्रिकवरती दाखवते. तर त्याआधी आपण काय करूयात, जे मेन फॅब्रिक आहे ते सगळं व्यवस्थित आपण इथे कट करून घेऊयात, ठीक आहे. ये जी किनारी आहे ती मी ह्याच्यासाठी वापरली, बॅक साईडची डिझाईन करण्यासाठी. आणि इथे बाकीचं जे राहिलेलं आहे ते सगळं आपण इथे स्टिच करून म्हणजे सॉरी कटिंग करून घेत आहोत. स्टिचिंग जास्त बसलेली आहे डोक्यात, कारण की बरेच दिवस झालं स्टिचिंग, एक दोन म्हणजे बरेच म्हणजे 2 दिवसाचा गॅप पडलेला आहे. थोडी स्टिचिंग म्हणजे मशीनवरती बसलेली नाही, काही म्हणजे काही थोड्याशा कारणांमुळे. तर इथे आपण आता स्लीव्ज बघू, स्लीव्ज कसे आपल्याला स्टिच करायचे आहे, कटिंग करायचे आहे ते दाखवते मी तुम्हाला. तर इथे बघा, पूर्ण उंची जी पण असेल त्याच्यामध्ये आपण इथे 1 इंच प्लस करायचं आहे. तुमची जी पण उंची असेल ती घ्या इथे आणि त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करा, ठीक आहे. आता इथे हे झाला बॉक्स तयार. पण याची रुंदी जी आहे म्हणजे जी आपल्याला बॉक्स तयार करण्यासाठी लागते रुंदी, ती रुंदी कशी घ्यायची ते सांगते. कारण की मला हा पण कपडा कमी पडणार, तर त्यासाठी मी तुम्हाला असं ठेवून दाखवत आहे. आणि मी कटिंग करताना म्हणजे सेपरेट सेपरेट कट करणार, पण तुम्हाला दाखवण्यासाठी 42 साईजची स्लीव्ज आपण कशी कटिंग करायची त्यासाठी मी तुम्हाला इथे जॉईंट असं ठेवून दाखवते. नाहीतर मी सेपरेट नंतर व्यवस्थित स्टिच करेन ते कट करून. तर आता इथे तुम्हाला दाखवते, इथे रुंदी आपण जी घेणार आहोत ती 10.5 घ्यायची आहे. 10 घेतली तरी काही हरकत नाही, पण थोडंसं जास्त असलेलं बरं आहे, कट करता येईल. आणि इथे आपण 3.5 घेणार आणि इथे 1.5 इंच आपली मार्जिन आणि इथे 2 इंच घ्यायचं नेहमीप्रमाणेच. आणि इथे खाली जो तुमचा बाहीचा म्हणजे राऊंड असेल त्याचा 1/2 घ्या आणि त्याच्यामध्ये पुढे आपण 1.5 इंच प्लस करायचं आहे. ही झाली आपली कटिंग.
त्याच्यामध्ये वरती आर्महोल कसा काढायचा ते पण सांगते. ह्या पद्धतीने आर्महोल काढता येत नसेल तर पुन्हा एकदा सांगते, फ्रेंच कर्व मिळतं, खूपच स्वस्तामध्ये भेटतं, इतकं पण महाग नाही आहे. ते आणा, तुम्हाला इझी जाईल. मी तुम्हाला पुढच्या कटिंगच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे ते कसं वापरायचं, आणि मागे पण बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे कसं वापरायचं, तरी पण मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते दाखवणार आहे कसं कटिंग करून यूज करायचं असतं ते. ठीक आहे, हे सगळं आपलं कटिंग तयार झालेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माधवीची कमेंट वाचून दाखवते. तर ती म्हणते की नेहमीप्रमाणे छान माहिती, सगळ्यांचा विचार करतेस, हे खूप छान आहे, पण पुढचा कसा विचार करतो हे आपण नाही सांगू म्हणजे समजू शकत. तर खरंच आहे, आपण नाही समजू शकत समोरची व्यक्ती कशी आहे, कारण भरपूर सारे लोक असे असतात की आपण त्यांना मरेपर्यंत अजिबात समजू शकत नाही, एवढे म्हणजे म्हणतात ना चालक असतात. आणि पुढे ती म्हणते की तू खरंच प्रामाणिकपणे व्हिडिओ करतेस, आणि ते जाणवतं प्रत्येक व्हिडिओमध्ये. कीप इट अप, तू नक्कीच खूप मोठी होशील, आणि श्रीस्वामी समर्थ. तर थँक्यू माधवी, खूप छान कमेंट केलीस, आणि असा सगळ्यांचा तुमचा सपोर्ट असू दे माझ्यासोबत. आणि तुम्ही सगळे जर आहातच माझ्यासोबत, पण अजून मी रिक्वेस्ट करते जास्तीत जास्त शेअर करा आपले व्हिडिओ. चला तर मग तुम्ही सगळे आपापली काळजी घ्या, आपल्या फॅमिलीची काळजी घ्या, खुश राहा. चला तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. Bye.